आज डीवाय पाटील ग्रुपच्या वतीनं डीवाय पाटीलमधील विविध शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सौ शांतादेवी डी पाटील यांच्या जन्मदिवसाचा सुवर्णयोग साधत सुमारे 2.5 कोटीची सौ शांतादेवी डी पाटील गुणवंत विद्यार्थी मेरिट स्कॉलरशिप सुरू करण्यात आली. हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात अतिशय भावपूर्ण वातावरणात हा दिमागदार सोहळा पार पडला. डीवाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, डॉक्टर भाग्यश्रीताई पाटील, सुप्रियाताई चव्हाण पाटील व राजश्रीताई काकडे, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून एखाद्याने जरी विद्यार्थी दत्तक घेतला तर आजच्या कार्यक्रमाचे सार्थक झाल्यासारखे होईल. तर डॉक्टर भाग्यश्रीताई पाटील यांनी पाटील परिवाराच्या संघर्षमय जीवनाचे पैलू उलगडत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत यशासाठी जिद्दीने आपले ध्येय गाठा असे सांगितले. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी आमची तिसरी पिढी देखील डीवाय पाटील ग्रुपच्या भरारीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांना मेरिट स्कॉलरशिप मिळाली त्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात काही पालकांनी डीवाय पाटील ग्रुपच्या प्रति कृतज्ञतेच्या भावना प्रकट केल्या. या कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सौ शांतादेवी डी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.